म्हासुर्ली इथल्या ग्रामपंचायतीची निवडणूक सन 2021 साली झाली होती. या निवडणुकीपासूनच सदस्यांमध्ये कुरबुरी सुरू झाल्या होत्या. त्यातूनच एकमेकांवर तक्रारी सुरू झाल्या. गेल्या वर्षी गायरांमध्ये अतिक्रमण केल्याची तक्रार तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य बाबूराव कांबळे यांच्यावर झाली होती. ती सिद्ध झाल्यानंतर ते अपात्र ठरले होते. या गोष्टीचा राग मनात धरून बाबूराव कांबळे यांनी सरपंच आणि उपसरपंच यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. कांबळे यांनी कोरोना काळात एप्रिल 2021 मासिक सभा न घेतल्यानं कर्तव्यात कसूर केल्याची तर उपसरपंच शबाना मुल्लाणी यांचे पती नौशाद मुल्लाणी यांनी आर्थिक हितसंबंध जोपासून आर्थिक लाभ प्राप्त केल्यामुळं त्यांना अपात्र करावं अशी तक्रार त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. कुरली ग्रामपंचायतच्या सरपंच मीनाताई भीमराव कांबळे ह्या यांनी मासिक 2021 माहे 2021 मिटिंग चुकवल्याबाबत आम्ही सर्व सदस्यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून त्याचा पाठपुरावा करून प्रशासनाकडे गटविकास अधिकाऱ्यांनी तो दावा त्यांच्याविरुद्ध जिल्हाधिकारी यांच्या कोर्टात केला आणि जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांनी दोषी ठरवून अपात्र केलं. आणि शबाना नौशाद मुल्लाने या उपसरपंच असून त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून पतीच्या नावे 4,500 रक्कम अशी भाडे तत्वावर उचलली असून त्यांच्याविरुद्धसुद्धा आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे तक्रार केलेली. तर त्यांनीसुद्धा त्या ह्याच्यात त्यांनीसुद्धा दोषी ठरवून त्यांनीसुद्धा अपात्र केलं आणि मला त्या ठिकाणी न्याय दिला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंच आणि उपसरपंच यांना अपात्र केलंय. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच दोन्ही पदं अपात्र होण्याची ही पहिलीच घटना ठरली आहे. सरपंच आणि उपसरपंच एकाच वेळी अपात्र ठरल्यानं आता गावगाडा कसा चालणार हा प्रश्न निर्माण झालाय.